ड्रिंक एंड ड्राइव सहप्रवाशांवरही आता कारवाई होणार आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी हा अलर्ट दिलेला आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 डिसेंबरपासून कारवाई सुरू केली आहे. पहिल्या 4 दिवसात विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये 415 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाते. त्यासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरसह ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. प्रत्येक वाहन चालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटर वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहन चालकच नाही तर वाहनातले सहप्रवासी सुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असं आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. तर सहप्रवाशांवर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे जर तुमचे मित्र मद्य पिऊन गाडी चालवत असतील आणि त्यांच्यासोबत तुम्हीही असाल तर तुम्ही सुद्धा यात दोषी ठराल. ज्या गाडीमध्ये मद्यप्राशन केलेला ड्रायव्हर असतो त्या गाडीमध्ये जर त्याच्या सवंगडी त्याची मित्रमंडळी जर प्रवास करत असतील तर त्यांनाही मोटर वाहन कायदा 1988 त्यामध्ये सेक्शन 188 प्रमाणे आम्ही सहप्रवासी यांच्यावर सुद्धा उत्प्रेरणा दिल्या या कारणास्तव त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत. कोरोनावर प्रभावी लस सरकारमार्फत कार्यक्रमानुसार दिली जाणार आहे. मात्र लसीबाबत तोतायांकडून बोगस ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी केलं आहे. राज्याच्या विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित तत्वावरील मान्यताप्राप्त शाळांना यापूर्वी 20% अनुदान मंजूर झालं आहे. त्या शाळांना आता जानेवारीत 20% अनुदान दिलं जाणार आहे. पात्र शाळांची यादी डिसेंबर अखेर निश्चित होऊन पात्र शाळांना 20% अनुदानाचा पुढचा टप्पा लवकरच दिला जाईल. 31 डिसेंबरपर्यंत या शाळांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनामुळे शाळांच्या मूल्यांकनाचे निकषही शिथिल केले आहेत. राजकारणातून संन्यास घेतलेले औरंगाबादमधले माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात परतणार आहेत. स्वतः हर्षवर्धन जाधव यांचे 16 वर्षे चिरंजीव आदित्य यांनी कन्नडमध्ये ही घोषणा केली. शेतकरी आणि जनसामान्यांसाठी लढण्याकरता हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात परतत असल्याचं आदित्य जाधव यांनी सांगितलं. नागपुरात गावगुंडांच्या दादागिरीमुळे कोदलीकर कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. रविवारी प्रकाश कोदलीकर हा तरुण मित्रांचा कामठी रोडवरच्या गुरपाल हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या काही गुंड वृत्तीच्या तरुणांशी त्याचा वाद झाला. वादानंतर माफी मागूनही प्रकाश आणि त्याचे मित्र हॉटेलबाहेर येताच त्यांच्यावर गुंड तरुणांनी हल्ला चढवला. यातून जीव वाचवण्यासाठी धावलेल्या प्रकाशला एका अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचताच त्याच्या आजोबांचाही या धक्क्यानं मृत्यू झाला. तरुणीचा मोबाईल चोरून पळणाऱ्या एका चोराला मुंबईतल्या भांडूपमध्ये नागरिकांनी त्याचे कपडे काढून बेदम मारहाण दिला, चोप दिला. भांडूप इथल्या LBS मार्ग इथल्या मद्रास कॅफे परिसरात ही घटना घडली. नोबित पठाण असं चोराचं नाव आहे. तरुणीच्या आरडाओरडानंतर नागरिकांनी नोबितचा पाठला करून त्याला पकडलं. नागरिकांचा संताप इतका अनावर झाला की काहींनी त्याच्या अंगावरचे कपडेही काढले आणि त्याला मारहाण केली. Gracias.